Brought to you by Techno Spark 20 Series smartphones. नमस्कार मी अनुजा तुम्ही पाहत आहात मुंबई तकच्या महाराष्ट्र टुडे या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं सा स्वागत अगदी काही वेळापूर्वीच भाजपचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांची मुंबई तक चावडी आमच्या विशेष कार्यक्रमात तुम्ही मुलाखत पाहिली असेल नसेल पाहिली तरी या लाईव्ह नंतर तुम्ही नक्की पाहू शकता पण ज्यांनी नाही पाहिलीय त्यांच्यासाठी आणि ज्यांनी पाहिलीये पण त्यांच्या कदाचित ही गोष्ट लक्षात आली नसेल तर त्याच चावडीमध्ये जे किरीट सोमयांनी काही वक्तव्य केलेली आहेत त्याच्यातनं हिंट्स पकडण्यासारख्या आहेत आणि त्यावर आपल्याला ही चर्चा करायची आहे अर्थात दिवसभरात घडलेल्या सुद्धा सगळ्या घडामोडी आम्ही तुमच्या समोर ठेवणार आहोतच आपल्याला कल्पना आहे की काल सुद्धा आम्ही तुमच्यापर्यंत ही बातमी पोहोचवलेली होती की भावना गवळी यांचा यवतमाळ वाशिममधनं पत्ता जो आहे तो कट करण्यात आलेला आहे त्यांना पुन्हा एकदा उमेदवारी ही महायुतीकडनं शिवसेनेकडनं मिळालेली नाही आहे त्याच्यामागची एक बेसिक कारणं सांगितली जात होती एक तर अँटीन्कंबन्सी असेल का तिकडचे जे सर्वे झालेले आहेत त्याच्यामध्ये भावना गवळी यांच्याबद्दल फेवरेबल सिच्युएशन दिसत नाही आहे का आणि म्हणून तिकडनं राजश्री पाटील यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे का असे अनेक त्याच्यामागचे तर्क हे सांगितले जात होते मात्र त्याच्यामागे काही वेगळेच अर्थ दडलेले आहेत ज्यांनी तर आपली एक पॉलिटिकल ऍडजस्टमेंट केलेली आहे किंवा राजकीय तडजोड केलेली आहे त्यांनीच आता भावना गवळींना का अशा पद्धतीने एक राजकीय तडजोड करावी लागू शकते या संदर्भातले सुतोवास दिलेले आहेत किरीट सोमय्या यांनी मुंबई तक चावडी या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये दिलेल्या मुलाखतीमध्ये शिवसेनेच्या खासदारांपाठोपाठ आमदारांसाठी सुद्धा एक धोक्याची घंटा असल्याचे संकेत दिलेले आहेत का या अनुषंगाने चर्चा करायची आहे आणि सोबतच किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर कायम त्यांचा रोख का असतो तो त्यांना कोणी करायला सांगितलेला आहे यावर सुद्धा महत्वाचं भाष्य केलेलं आहे या सर्वार्थाने आपल्याला चर्चा करायची आहे आणि चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत मुंबई तकचे संपादक साहिल जोशी खरं तर मला उद्धव ठाकरे या मुद्द्यावर पण यायचं आहे की किरीट सोमयानी खरं तर त्याच्यामध्ये थेट देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेतलेलं आहे त्या मुद्द्यावर पण यायचं पण सगळ्यात पहिला मुद्दा कारण की आता लोकसभा निवडणूक आहेत आणि पाठोपाठ आपल्याकडे महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे सुद्धा वारे वाहणार आहेत त्यामुळे आता आपण पाहतोय की सुरुवात तिला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडनं आठ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली पाठोपाठ आपण पाहिलेलं आहे की यवतमाळ वाशिमचं सुद्धा एक प्रकारे तिकीट जाहीर करण्यात आलं इतर कुठल्या उमेदवार जाहीर अजून झालेल्या नाही आहेत पण या सगळ्यामध्ये एक नाव महत्वाचं ठरलं ते म्हणजे भावना गवळी यांचं आणि त्यांचा पत्ता कट होण्यामागे वेगळी कारणं सांगितली जात होती पण आज सोमयांनी जी उत्तर दिलेली आहे त्याच्यातनं एक वेगळंच कारण मागचं आहे हे आपण समजायचं का आणि जर भावना गवळींवर ही स्थिती येत असेल मागचं जे कारण त्यांनी सांगितलेलं आहे त्याच्यामुळे शिवसेनेच्या आमदारांमध्ये सुद्धा आता धाकधूक वाढेल का Uh, भावना गवळींच्या प्रकरणामध्ये दोन गोष्टी या फॅक्ट आणि आता त्या क्लिअर झालेल्या आहेत त्याच्यामुळे त्याच्यामध्ये आपण अंदाज बांधण्याचा प्रश्न आहे ते, ते एक त्यांचं तिकीट कापलं गेलं आहे दोन त्यांनी पूर्ण प्रयत्न करून सुद्धा त्यांचं तिकीट कापलं गेलं <laughs> आणि तिसरी गोष्ट ऑफकोर्स त्याच्यामध्ये आहेच की किरीट सोमय यांनी स्वतः भावना गवळींवरती भ्रष्टाचाराचे आरोप लावलेले होते आणि निवडणूक येण्याच्या पूर्वी तुला आठवत असेल तर इन्कम टॅक्सच्या त्यांच्या त्यांची जी काही संस्था आहे इन्कम टॅक्सच्या तीन नोटिसेस त्यांच्या संस्थांना गेलेल्या होत्या त्यांचं अकाउंट फ्रीज झालेलं होतं या सगळ्या गोष्टींचा उल्लेख हा किरीट सोमय यांनी चावडीमध्ये केला आणि त्यांनी रिट्रेट केले त्यांचे आरोप असं नाही की त्यांनी भावना गवळींवरचे आरोप मागे घ्यायचा प्रयत्न केला की नाही चूक झाली बरोबर नाही ते न ना करता त्यांनी भावना गवळी यांच्यावरती थेट आरोप लावले त्यांच्यावरती जो हल्ला झाला त्याचाही उल्लेख त्यांनी त्याच्यामध्ये केला ज्यावेळेस त्यांना हा प्रश्न विचारण्यात आला की भावना गवळी यांचं तिकीट बघ त्याच्यामुळे कापलं गेलंय का तर त्यांनी स्पष्टपणे त्याला नकार दिलेला नाही आहे नंबर एक नंबर दोन शेवटी त्यांनी ही गोष्ट स्पष्टपणे सांगितली की पॉलिटिकल करप्ट आम्हाला पॉलिटिकल तडजोडी कराव्या लागलेल्या आहेत ह्याचा अर्थ असा नाही की ज्यांच्यावरती हे आरोप आहेत त्यांना कुठल्या पद्धतीने माफी कर माफ करण्यात येईल किंवा त्यांच्यावरच्या केसेस सगळ्या पूर्णपणे बंद होतील लोकसभेमध्ये ह्याची सुरुवात झालेली आहे विधानसभेमध्ये सुद्धा तुम्हाला अशा पद्धतीच्या गोष्टी दिसतील हे त्यांनी सुतोवाच केलंय आणि काही वेळा स्पष्टपणे सुद्धा सांगितलेलं आहे मुळात किरीट सोमय या अनेक वर्ष म्हणजे गेले सात आठ महिने त्यांचा व्हिडिओ आल्यापासून तर ते बोलतच नव्हते साधारणतः त्याहीपेक्षा जास्त मला असं वाटतं की शिवसेना आणि हे सगळे तिकडे गेल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस तिकडे गेल्यानंतर त्यांनी बोलणंच बंद केलं होतं कारण त्यांना माहिती होतं की त्यांना प्रश्न काय विचारले जाणार आहेत या पार्श्वभूमीवरती किरीट सोमय येतात आणि आज सांगतात की विधानसभेमधलं चित्र वेगळं असेल इंटरेस्टिंग गोष्ट तुला आठवत असेल तर त्यांनी त्याच चावडीमध्ये हेही गोष्ट सांगायचा प्रयत्न केलाय की उल्हास नदीवरती एक कुठलं तरी कन्स्ट्रक्शन होतं आणि त्यांनी उल्लेख केला की भारतीय जनता पार्टीच्या मित्र पक्षाचा आमदार होता त्याच्याशी रिलेटेड कन्स्ट्रक्शन होतं आणि त्यांनी त्यांना फोन करून हे करायचा प्रयत्न केला ते म्हणाले की काय झालं तरी हे मी सोडणार नाही आणि त्याच्याबद्दल त्यांनी कंप्लेंट सुद्धा केली वरती एक गोष्ट आणि दोन तीन गोष्टींचा त्यांनी त्या पद्धतीने उल्लेख केला की काही गोष्टींबद्दल अजूनही ते सजग आहेत दिल्लीत जाऊन कंप्लेंट करतात आणि या गोष्टी माफ केल्या जाणार नाहीत या गोष्टी त्यांना सांगण्यात आलेल्या आहेत याचा अर्थ काय होतो की ज्यांच्या ज्यांच्यावरती असे आरोप लागलेले होते त्यांना जर असं वाटत असेल की आता त्याच्याबद्दल काही होणार नाही तर भावना गवळी यांचं तिकीट ज्या पद्धतीने कापलं त्याच पद्धतीने विधानसभेमध्ये ती पाळी अंगावर येईल का उदाहरणार्थ यामिनी जाधव त्यांचा त्यांनी त्याच्यामध्ये उल्लेख केला होता चावडीमध्ये त्याच्याबद्दल त्यांना प्रश्न विचारला होता प्रताप सरनाईकांबद्दल ते म्हणाले की त्यांची प्रॉपर्ट काय जप्त झाली असं त्यांचं त्याच्यामध्ये म्हणणं होतं अनेक गोष्ट म्हणजे हसन मुश्रीफ असतील किंवा इतर लोक असतील असं आहे लोकसभेमध्ये भारतीय जनता पण तरी सुद्धा लोकसभेमध्ये भारतीय जनता पार्टीचं चा चालून गेलं भारतीय जनता पार्टीने सांगितलं की यांचं तिकीट कापायचं त्यांना ते तिकीट कापावं लागलं पण विधानसभेमध्ये ही गोष्ट ऐकली जाईल का हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे आणि दुसरी गोष्ट अशी की अशोक चव्हाणांच्या बाबतीमध्ये सुद्धा आपण प्रश्न विचारला होता पण अशोक चव्हाणांना राज्यसभेत पाठवलंय हो भारतीय जनता पार्टीने विसरता कामाने आपण त्यांच्या विरुद्ध सुद्धा केस अजूनही चालू आहे भावना गवळींचं उदाहरण देत असताना म्हणजे ह्याचा अर्थ असा की फक्त शिवसेनेवरती हा, हा रोख आहे का हा रोख फक्त शिवसेनेवरती आहे का हा मुद्दा अत्यंत महत्वाचा त्याच्यामध्ये ठरतो कारण भावना गवळींचं तिकीट कापताना नक्की कशामुळे कापलं जात आहे याचं कारण देण्यात आलेलं नाही आणि आपल्यासमोर फॅक्ट काय आहेत तर भावना गवळींवरती किरीट सोमय्यानी आरोप लावले होते त्याच्यानंतर त्यांचे जवळचे एक त्यांचे सहकारी होते त्यांना अटक करण्यात आलेली होती त्यांची बेलवरती नंतर सुटका झाली ती सुटका होण्याच्या वेळेसच भा, भावना गवळी यांनी एकनाथ शिंदेना पाठिंबा दिला आणि एकनाथ शिंदेबरोबर भारती त्या भारतीय जनता पार्टी बरोबर आल्या क्रोनॉलॉजी मी सांगतोय त्याच्या सईद खान सईद खान त्यांचं नाव होतं बेल बेल झाली वगैरे वगैरे त्यांनी त्याच्यानंतर सांगितलं की मला शीट देण्यात आली आहे त्याच्यानंतर त्यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राखी बांधतानाचे फोटो त्यांनी ट्विट केलेले आपण त्याच्यानंतर बघितले हे सगळं होत असताना निवडणुका जसजशा जवळ येत गेल्या चार महिन्यापूर्वी त्यांना पहिली इन्कम टॅक्सची नोटीस आली ह्याची बातमी मुंबई तकने केलेली होती आणि कशा पद्धतीने नुसती नोटीस आली नाही तर त्यांच्या संस्थेशी संबंधित असलेलं ते खातं जे होतं ते सुद्धा इन्कम टॅक्सने जप्त केलं ज्या गोष्टीवरनं एन्फोर्समेंट डायरेक्टरेटची चौकशी सुरू झालेली होती ज्या एफ आय आरच्या आधारावरती ईडीची चौकशी सुरू झालेली होती त्याच बाबतीमध्ये निवडणुकीच्या तोंडावर तीन नोटिसेस आज किरीट यांनी सांगितले तीन नोटिसेस त्यांना पाठवण्यात आलेल्या होत्या तर ही गोष्ट माझ्या मते अत्यंत महत्वाची म्हणजे शिंदेच्या शिवसेनेतले ते सगळे लोक ज्यांच्याबद्दल प्रश्न विचारले जात आहेत त्यांचं या बाबतीमध्ये काय होईल हा एक प्रश्न उपस्थित होतो आणि हे किरीट सोमय्या सांगतायत बऱ्याचदा आपण आहे की पूर्वी असं दिसायचं की किरीट सोमय्याने आरोप केला ईडी ऍक्शन घेते आता असं दिसतंय का की किरीट सोमय्या आरोप करतायत आणि तिकीट कापलं जात हा एक वेगळा अँगल माझ्या मते या बाबतीमध्ये चर्चेत येऊ शकतो किरीट बोलल्यात म्हणून आपण या पद्धतीची चर्चा करतो हे आपण नक्कीच सांगू शकतो आणि मधली वाट राहिली ती म्हणजे की कि किरीट सोमया यांनी म्हटल्यानंतर आपल्याला कारवाई होताना पाहिल्या किरीट सोमयांनी नाव घेतल्यानंतर पक्षांतर होताना सुद्धा आपण पाहिली हा एक मधला अँगल आणि त्याच्यानंतर आता ती तिकीटच कापली जात आहेत का हा त्याच्यातला तिसरा अँगल जसं तुम्ही उल्लेख केलात तर याच्यातनं हा सुद्धा प्रश्न निर्माण होतो की मग अशाच पद्धतीने काही जणांची नावं चर्चेत आली नाहीत मधल्या काळामध्ये थोड्याफार प्रमाणात त्यांची कमी चर्चा झाली असेल गवळींच्या प्रेक्षकांसाठी सुद्धा सांगायला हवं भावना गवळी या खरं तर गेल्या चोवीस तासांपासून माहिती नाही आहेत त्या कुठे आहेत म्हणजे आपल्याला कल्पना आहे की अमरावतीमध्ये तिकीट मिळालं नाही म्हणून आनंदराव समोर आले लगेच बोलले कडू लगेच समोर आले आणि बोलले की आमच्याशी चर्चा सुद्धा नाही केली सो बाकीची लोक समोर आली ज्यांची तिकीट कापली असतील कापण्यात जमा असतील हेमंत गोडसे असतील कदाचित हेमंत पाटील हे सगळे लोक समोर आले पण भावना गवळींनी कुठलीच प्रतिक्रिया दिलेली नाहीये काल ते मुंबईत होत्या शिंदे आणि फडणवीस यांची त्यांच्या भेटीगाठी झालेल्या आहेत त्याच्यानंतर आता त्या परतलेल्या सुद्धा आहेत यवतमाळ वाशिममध्ये आणि त्याच यवतमाळ वाशिममध्ये आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते युतीचं तिकडे एक शक्तीप्रदर्शन झालं जे जा आपण पाहतोय की एक, एक तो नवीन ट्रेंड आहे की उमेदवारी अर्ज भरायला जाताना सुद्धा एक सभा घ्यायची तिकडे एक शक्ती प्रदर्शन करायचं या सगळ्या गोष्टी आज यवतमाळ वाशिममध्ये झालेल्या आहेत पण त्या मंचावर काही भावना गवळी आपल्याला पाहायला मिळाल्या नाहीत ज्या तिथल्या तर आत्ताच्या मावळ त्या खासदार आहेत त्याच्यामुळे ही पण एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे पण एकनाथ शिंदेनी सांगितलेलं आहे की गवळी यांच्यावर एक कुठली तरी जबाबदारी ही दिली जाईल ती hmm. काय विशेष जबाबदारी असणार आहे त्याच्यात त्या समाधानी असणार आहेत का नसतील तर त्यांचं पुढचं पाऊल काय असणार आहे hmm. की त्या शांत राहणार आहेत असं या सगळ्या गोष्टी आपल्याला नक्कीच लागणार आहेत पण ज्या पद्धतीने भावना हे लॉजिक सांगितलं जात आहे सोमयांकडनं hmm. त्याच पद्धतीने मग आनंदराव अडसूळ यांना सुद्धा hmm. उमेदवारी न मिळण्यामागचं तेच कारण असू शकतं का आणि म्हणून नवनीत राणा यांची बाजू आणखीन स्ट्रॉंग झाली का नवनीत संदर्भात सुद्धा प्रेक्षकांना सांगायला हवं आज त्यांचा सुद्धा उमेदवारी अर्ज भरून भरण्यात आलेला आहे अमरावतीमधनं आणि त्यांना सुप्रीम कोर्टाकडनं सुद्धा दिला मिळालेला आहे कारण त्यांचं जात प्रमाणपत्र जे आहे ते आता वैध येत आहे आणि म्हणून सुप्रीम दिलासा मिळाल्यामुळे त्यांच्यावरची जी काही एक टांगती ता, तलवार होती ती दूर झालेली आहे mm. किंवा एक मळब जे होतं ते दूर झालेलं आहे आता त्या निवडणुकीला उभे राहू शकतात त्यांचा आजचा अर्ज सुद्धा सबमिट झालेला आहे आणि तिथे सुद्धा फडणवीस वगैरे यांची भाषणं झालेली आहेत ती सुद्धा अर्थात तुम्हाला आमच्या चॅनलवर पाहता येणार आहेत पण याच्या पाठोपाठ खरं तर हा मुद्दा आता आहेच मला तोच घ्यायचा आहे नंतर मला तो ठाकरेंसंदर्भातला सुद्धा प्रश्न घ्यायचा की आमदार काय करणार म्हणजे खासदारांना कळलेला आहे अगदीच निवडणुकांच्या तोंडावर आपण काही करू शकत नाही किंवा केलं तर त्याचे वेगळे पडसाद उमटतील अशा अनेक गोष्टी असतात एक त्यांच्यावर वेगळा दबाव असेल कुठल्याही परि स्वरूपाचा असू शकतो कार्यकर्त्यांचा असू शकतो इतर कुठले राजकीय त्यांच्यावर अपरिहार्यता असेल वगैरे वगैरे आमदारांकडे आता तशी काही नाही आमदारांना मध्ये एक ब्रिदिंग स्पेस आहे म्हणजे जून मध्ये निकाल लागल्यानंतर जून जुलै ऑगस्ट पर्यंत एक थोडा ब्रिदिंग स्पेस मिळेल याच्यातनं काही वेगळे घडामोडी घडताना आपल्याला पाहायला मिळतील का किरीट सोमाय यांनी आज तर विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने काय काय महत्वाची भाष्य केली आहेत आणि त्याचा अर्थ कसा काढायचा असं किरीट सोमाय यांच्या भाष्यावरती तर यायचंच आहे आपल्याला पण त्याच्यामध्ये एक लक्षात घेतलं पाहिजे एकनाथ शिंदे यांनी मला आठवते हो की ज्यावेळेस ही मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि त्यावेळेस ठाकरेंकडनं प्रचार केला जात होता की आमदार की खासदार की रद्द होणार आणि हे सगळं ते ऑफकोर्स झालं नाही कारण आ, एक तर सुप्रीम कोर्टाचा निर्णय इफेक्टिव्हली शिंदेच्या बाजूने लागला आणि नंतर ऑफकोर्स यांनी विधानसभा अध्यक्षांनी सुद्धा त्यांच्या बाजूने निकाल दिला पण असं असून सुद्धा त्यांनी त्यावेळी सांगितलं होतं की मी वचन देतो की माझ्याबरोबर आलेल्या प्रत्येक खासदाराला निवडून आणण्याची जबाबदारी माझी आहे पुन्हा एकदा खासदार बनवण्याची जबाबदारी माझी आहे आणि विधानसभेतच्या चाळीसच्या चाळीस आमदारांना पुन्हा निवडून आणण्याची जबाबदारी सुद्धा माझी आहे म्हणून तर निवडून आणण्याची गोष्ट तर नंतरची होते पण पाच खासदारांचं तिकीटच कापलं जात आहे त्याच्यामध्ये राईट right? hmm. आता ह्याच्या मागचं कारण हे कुठेतरी एकनाथ शिंदेना त्यांच्या आमदारांना समजावं लागणार ला त्याची प्रत्येकाची वेगवेगळी कारणं त्याच्यामध्ये असू शकतात आजही त्यांनी भाषणामध्ये सांगितलं की त्या माझी बहीण आहे आणि त्यांना आम्ही हे करू वगैरे वगैरे त्याच पद्धतीने हेमंत पाटलांबद्दल सुद्धा सांगितलं की ते चांगले आहेत पण तरी सुद्धा आम्हाला हे त्यांना करावं लागते त्यांच्यासाठी वेगळा विचार केला जाईल झेड अशा गोष्टी सांगितल्या जातात पण हे होत असताना आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे किरीट सोमय्या ही गोष्ट इतर म्हणजे त्यांनी फक्त काही शिवसेनेच्याच लोकांवरती आरोप केले होते का mm -hmm. नाही राष्ट्रवादीच्या लोकांवरती पण आरोप केले होते अजित पवारांपासून ते हसन मुश्रीफ छगन भुजबळ सगळ्यांवरती त्यांनी आरोप केले होते त्यांनी नारायण राणेंवरती आरोप केलेले होते त्यांनी अशोक चव्हाणांवरती आरोप केलेले होते पण यांच्यापैकी कुठल्याही माणसाबद्दल ते असं नाही म्हणाले की विधानसभेच्या वेळेस कळून येईल म्हणून उदाहरण आलं भावना गवळींचं तिकीट कापल्याबद्दलचं आणि त्याच्यानंतर पुढच्या वेळेस तुम्हाला कळून येईल आणि त्यांनी मित्र पक्षाचं जे काही उदाहरण दिलं ते उल्हास नदीवरचं दिलं म्हणजे ठाणे जिल्ह्यातलं उदाहरण दिलं गेस करू शकतो आपण की कोणाचं नाव कुठल्या पक्षाचं ते म्हणत असेल त्यांनी पक्षाचं नाव नक्कीच घेतलेलं नाही आहे त्याच्यामध्ये त्याचा आपण जर विचार केला तर एक गोष्ट स्पष्ट आहे की मग टार्गेटवर कोण आहे हा एक मुद्दा त्याच्यामध्ये निघू शकतो राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर त्यांनी हे नाही सांगितलं तडजोड झालेली आहे पण विधानसभेमध्ये तुम्हाला वेगळं चित्र दिसेल याचा अर्थ काय आयदर तुम्ही तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करताय की दिल्लीतलं पोलिटिकल करप्शन संपवलं आहे महाराष्ट्रातलंही संपवणार मग अशा परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या त्या लोकांबरोबर आम्ही युती करणार नाही लोकसभेमध्ये तडजोड आवश्यक होती हे ते सांगण्याचा प्रयत्न करतायत की जे लोक आता आपल्याबरोबर आलेले आहेत त्यांना त्या पद्धतीने तिकीट देणार नाही याची खबरदारी आम्ही घेऊ ती गोष्ट ते शिंदेच्या शिवसेनेमध्ये एन्श्युअर करू शकतात भारतीय जनता पार्टी हे लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याला कळलेलं आहे पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत मात्र ती गोष्ट एन्श्युअर करू शकलेली त्यांनी फक्त बारामतीसाठी इन्सिस्ट केलं असेल की अजित पवारांचा स्किन इन द गेम असला पाहिजे त्यांचं स्वतःचा कोणीतरी कॅन्डिडेट असला पाहिजे जेणेकरून अजित पवारांना स्वतःला ते इलेक्शन लढतोय असं वाटेल आणि तेव्हाच शक्य जेव्हा त्यांच्या घरातला कोणीतरी कॅन्डिडेट असू शकतो सुनील तटकरे यांच्यावर त्यांचा पण त्यांनी खुलासा केला की कसं त्यांनी बाळासाहेब ठाक आपलं उद्धव ठाकरेंना मदत केली होती त्याचं ते फार इंटरेस्टिंग त्यांनी किस्सा सांगितला की कसं सुनील तटकरे यांचा एक प्रकार हे त्यांचे शब्द आहेत माझे शब्द नाही सुनील तटकर यांचा प्रकरण हे कसं मातोश्रीपर्यंत पोहोचत होतं आणि त्यावेळेस त्यांनी कशी मातोश्रीला मदत केली होती हे त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलं पण सुनील तटकरेंना यांना तर तिकीट दिलं गेलंय बरोबर जर भावना गवळींचं तिकीट किरीट सोमय यांचं म्हणण्यानुसार त्याच्यामुळे जर आपल्याला असू शकतं तर तटकर यांच्या बाबतीत तसं झालेलं नाही त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या आग्रहास्थ जी तिकीट बदलली गेली ती शिवसेनेतली बदलली गेली राष्ट्रवादी काँग्रेसमधली बदलली गेली नाहीये त्यामुळे त्यांचा रोख हा शिवसेनेबद्दल होता का मग ज्यांच्यावरती अजूनही माझं लक्ष आहे अजूनही अनेकांबद्दल मी वरती सांगत असतो ही गोष्ट आपण किरीट त्या आपल्या चावडीवरती बोललेले आहेत जर ही गोष्ट असेल सगळी तर ह्याचा अर्थ त्यांचा रोख हा शिवसेनेच्या बाबतीत आहे का याचा विचार आपसुकच कुठेतरी केला जाईल आणि ते अचानक ऍक्टिव्ह होणं ही फार एक वेगळी गोष्ट आहे त्यांचा मधल्या काळामध्ये आलेला व्हिडिओ त्याच्या आधी अजित पवारांबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे लोक इकडे येणं त्याच्या आधी एकनाथ शिंदेच्या बाबतीत तशा पद्धतीने होणं या सगळ्या गोष्टींनंतर किरीट सोमय्या हे विजनवासात गेलेत की काय असं वाटायला लागलं होतं अनेक जण किरीट सोमय्याना ट्रोल करत होते त्याच्यावरनं त्याच्यानंतर त्यांचा व्हिडिओ आला त्याच्यानंतर तर ते पूर्णपणे गप्पच झाले होते मधल्या काळात ट्विट बीट करत होते पण त्या गोष्टी तेवढ्या रिपोर्ट झाल्या नाहीत आता एवढ्या पिरियडनंतर पुन्हा एकदा किरीट सोमय्या ऍक्टिव्ह झालेले आहेत किरीट सोमय्या पहिल्यांदा आज पब्लिक मध्ये येऊन त्यांनी थेट भूमिका त्याच्यामध्ये मांडलेली बघितली थेट प्रश्नांना उत्तर द्यायचा त्यांच्याकडनं प्रयत्न होता तो आता लोकांचा आहे की लोकां लोकांवरती आहे की कि त्यांना किती कन्व्हिन्सिंग ती उत्तरं वाटली वगैरे पण तरी त्यांनी तो करण्याचा प्रयत्न केला ते परत ऍक्टिव्ह का होत आहेत हा पण एक मुद्दा त्याच्यामध्ये असू शकतो प्रत्येक त्यांच्या उत्तरामध्ये हे दिसून येत होतं की दिल्लीवरनं त्यांना पूर्णपणे पाठिंबा आहे भले त्यांना राज्यसभा दिली नसेल लोकसभा दिली नसेल तिकीट दिलं नसेल त्यांची अजूनही अपेक्षा आहे की त्यांना काहीतरी जबाबदारी द्यावी ती जबाबदारी काय आहे हे आपल्याला मला असं वाटतं बघायला लागेल पण हा इशारा शिंदेच्या शिवसेनेला होता का याचा विचार मात्र नक्कीच आपल्याला याच्यामध्ये करावा लागेल आणि याच्यामध्ये त्यांचं असं सुद्धा म्हणणं आहे की आत्ताच्या सरकारमध्ये सुद्धा काही प्रमाणात भ्रष्टाचार होतोय असं ते स्वतः म्हणालेले आहेत आणि तो थांबवण्याचा प्रयत्न माझा आहे असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे शिवाय म्हणजे किरीट सोमया म्हटल्यानंतर त्यांचं स्वतःचं सुद्धा म्हणणं आहे त्यांनी स्वतः मान्य केलेलं आहे की संपूर्ण महाराष्ट्राला मला प्रश्न विचारायचे असतात की ज्या लोकांना तुम्ही सोबत घेतलेलं आहे त्यांचं काय झालं त्यामुळे त्यांचं आता सुद्धा म्हणणं आहे की त्यांच्यापैकी कुणाही वरची कारवाई जी आहे की ती काय आम्ही थांबवलेली नाहीये ते जे कोणी सोबत आलेले आहेत त्यांनी जिथे कुठे भ्रष्टाचार केलेला होता त्या सगळ्या मालमत्ता जप्त झालेल्या आहेत हे सुद्धा सोमयाने सांगितलेलं आहे आणि त्या <laughs> सगळ्या गोष्टी आपण लॉजिकल एंड पर्यंत नेणार आहोत <laughs> त्या जातील फक्त ज्या गोष्टी आता कोर्टात आहेत तिकडची गोष्ट कोर्टाप्रमाणे चालेल हे सुद्धा त्यांचं म्हणणं आहे आणि सगळ्यात महत्वाचं जसं आता सरांनी उल्लेख केला <laughs> की मी त्यातल्या एकाचाही प्रचार करणार नाही हा सुद्धा सल्ला त्यांना त्यांच्या बायकोने म्हणजे <laughs> मेधा सोमय्या <laughs> <laughs> यांच्याकडनं देण्यात आलेला आहे की ते स्वतः एक प्रकारे याच्यामुळे निराश झालेले होते हताश आपण म्हणू शकतो खरं तर हताश झालेले होते ज्या प्रकार ज्या पद्धतीने त्यांना गोष्टी समजू लागल्या की आता हेही आपल्यासोबत येतात तेही आपल्या सोबत त्याच्यानंतर त्यांनी हे ठरवलेलं आहे की यांच्यापैकी कुणाचाही ते प्रचार करणार नाहीत आणि त्यांच्यासाठी ना प्रवक्ता म्हणून सुद्धा huh? huh? ते कधी राहणार नाहीत की त्यांच्यावर सपोज काही होत असेल म्हणून इकडनं किरीट सोम्याने प्रतिक्रिया देणं असंही मी करणार नाही हा सुद्धा एक प्रकारे केलेला आहे आणि खरं आपण पाहतोय सुद्धा की या मधल्या साधारण आता शिंदे सरकार आल्यापासूनच्या जवळपास पावणे दोन वर्षांमध्ये आपल्याला हे पाहायला मिळालेलं आहे की त्यांच्यापैकी कुणाही संदर्भामध्ये किरीट सोम्याने काय आपलं मत मांडलेलं नाहीये किंवा बाजू घेतलेली नाहीये आता प्रचाराच्या वेळेला आपल्याला पाहायला हवं की सोमय त्या मंचावर असणार नसणार पण त्यांचा तरी निश्चय की ते असं काही करणार नाही दुसरा मुद्दा येतो तो म्हणजे ठाकरेंवरचा किरीट सोमया म्हटल्यानंतर सुद्धा आपल्याला लक्षात आहे की दोन हजार सतराच्या निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने त्यांनी बांद्र्याचा माफियापासनं प्रचार केलेला होता तितकी टोकाची टीका केलेली होती म्हणजे उद्धव ठाकरे किंवा शिवसेना यांच्यावर टोकाची टीका करणारे भाजपमधले नेते कोण कौन कोण आहेत तर त्याच्यामध्ये किरीट सोमयांची सुद्धा गणती होते आता ही टीका याच्या संदर्भात किरीट सोमयांनी आजच्या मुंबई तकची चावळी या विशेष कार्यक्रमात काही त्यांची गुपितं सांगितलेली आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की मला जेव्हा दिल्लीवरनं सांगण्यात आलं की आपल्याला शिवसेनेतले गोटाळे बाहेर काढायचे तेव्हा माझं असं मत होतं म्हणजे सोमया म्हणतात की माझं असं मत होतं की आपण त्याच्यामध्ये उद्धव ठाकरेंची कंटी करायला नको त्यांच्यावर ते ऍलिगेशन करायला नको पण मला देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं की नाही उद्धव ठाकरेंवरचे सुद्धा जर तुमच्याकडे काही मुद्दे असतील तर ते सुद्धा मांडा असं सुद्धा सांगितलेलं होतं फडणवीसांनी त्यामुळे आज किरीट सोमय्या हे शिवसेनेप्रती म्हणजे जी, जी आता शिवसेना युबीटी आहे किंवा उद्धव ठाकरेंप्रती जी काही भाषा वापरतायत किंवा जी काही टीका करतायत किंवा त्यांचे जे का काही घोटाळे काढण्याचे प्रयत्न करतायत या सगळ्याला कारणीभूत कुठेतरी देवेंद्र फडणवीस आहेत असा सूर हा किरीट सोमया यांचा होता आता मला हाच मुद्दा घेऊन सरांकडे जायचं एकीकडे देवेंद्र फडणवीस म्हणत होते की त्यांनी त्याच्यामध्ये एक गोष्ट अजून एक नंतर सांगितली की सतराचं त्यांनी फडणवीसांच्या सांगण्यावर केलं पण एकोणीस नंतर सगळं जे केलं ते पर्सनल वैयक्तिक त्यांनी केलं हे पण त्यांनी सांगितलं की oh. मला हे करायचं होतं yes. आणि मला मला काय त्यांना बदला घ्यायचा होता थोडक्यात त्यांचं जे तिकीट कापलं गेलं त्यांना वाईट वाटलं त्यांना जे त्या प्रेस कॉन्फरन्समधून काढलं गेलं हे पण सगळं त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे कुठेतरी ठाकरेंवरती त्यांचा वैयक्तिक राग आपल्याला त्या याच्यामध्ये दिसतो त्यांनी तो किस्साही सांगितला की कि ज्या हॉटेलमध्ये पत्रकार परिषद झाली युतीची घोषणा करण्यासंदर्भातली तिथे ते स्वतःच खरं तर बसायला इच्छुक नव्हते पण ते बसले आणि त्याच्यानंतर ठाकरेंच्या सांगण्यावरनं त्यांना तिकडनं काढायला म्हणजे त्यांना तिकडनं निघून जायला सांगितलं वगैरे हा पण किस्सा खरं तर त्यांनी सांगितलेला आहे त्यामुळे ती आवडी नक्की बघा पण इथे मला यायचा सरांकडे मुद्दा तो घेऊन यायचा की देवेंद्र फडणवीस एकीकडे सांगत होते की उद्धव ठाकरे त्यांचे अत्यंत चांगले मित्र होते त्या दोघांचे वैयक्तिक संबंध हे खूप चांगले होते आम्ही एकमेकांना फोन करायचो ठाकरेंनी सांगितलेला मी प्रत्येक गोष्ट ऐकायचो म्हणजे ते सरकारचा उद्धव ठाकरे सरकारचा ऍक्टिव्ह भाग नव्हते ते सरकारच्या बाहेरचे होते पण तरी सुद्धा त्यांनी काय सांगितलं की मी ते काम लगेच करायचो मुख्यमंत्री मी होतो पण तरी हे मी सगळं ऐकायचो असं देवेंद्र फडणवीस कायम म्हणत आलेले आहेत आता मात्र एक वेगळंच वर्जन हे किरीट सोमयांकडनं देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या नात्याप्रती ठेवलं नक्कीच इंटरेस्टिंग गोष्ट आणि एक गोष्ट स्पष्टपणे दिसते की पुलाखाल खूप पाणी वाहून गेलेलं आहे त्यामुळे मधल्या काळामध्ये ज्या ज्या गोष्टी येत असतात किरीट सोमय यांचा आविर्भाव बघितल्यानंतर असं वाटतं की अजूनही ही लढाई काही संपलेली नाहीये आणि पॅचअपच्या गोष्टी ज्या सतत सांगितल्या जातात कुठेतरी त्या गोष्टी होणं जरा कठीण आहे ही गोष्ट आपल्याला स्पष्टपणे जाणवते त्याच्यामध्ये अजूनही त्यांचं म्हणणं की अर्थात ते त्याचं समर्थन करतायत एक गोष्ट महत्वाची आहे की राजकीय तडजोड आम्हाला करावी लागली जर हे आरोप आम्ही केले नसते तर महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं नामोनिशान मिटवलं असतं तीन पक्षांनी मिळून अशा पद्धतीची भूमिका ही किरीट सोमय्याना ओपनली येऊन मांडावी लागते ही गोष्ट फार महत्वाची आहे मला असं वाटतं आणि हा त्याच्यामुळे हा जो सगळा उलटफेर आपल्याला बघायला मिळतोय त्याच्या मागचं राजकीय कारण भारतीय जनता पार्टीच्या दृष्टीने हे त्या काळामध्ये या बाबतीत फोरफ्रंटवर असलेले किरीट सोमय्या यांनी गोष्ट महत्वाची सोमयांच्या बोलण्यातनं ती जी कटुता फडणवीस आणि ठाकरेंमध्ये आलेली होती ती कुठेतरी आज अधोरेखित झालेली आहे पण ती दोन हजार सतराला युती तुटल्यामुळे झालेली होती महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये मात्र पुन्हा एकदा सोमयांच्याच कडनं जे ठेवण्यात आलेलं व्हर्जन त्याच्यानुसार की दोन हजार एकोणीसला ज्यावेळेला युतीची घोषणा करण्यात येत होती त्यावेळेला कुठेतरी पुन्हा एकदा फडणवीस आणि ठाकरेंचंच ऐकलेलं आहे हे सुद्धा त्याच्यातनं दिसून येतं त्यामुळे जरी सतराला ती कटुता आलेली असली तरी पुन्हा एकदा आपलं जुळतंय म्हणून ते पॅचअप करण्याचा प्रयत्न सुद्धा झालेला होता हे सुद्धा त्यात ना कि तीन जाले विच, विच, की तीन राज्यांमध्ये पराभव झाल्यामुळे भारतीय जनता पार्टीने ठरवलं की शिवसेनेबरोबर पुन्हा युती करायची एकोणीसला ला लोकसभा आणि विधानसभेसाठी हे कारण त्यांनी त्यांच्या मध्ये सांगितलं त्यामुळे प्रेक्षकांना सांगायचं आहे की ही दक्षिण चावडी जी आहे ती फार इंटरेस्टिंग झालेली आहे कारण की किरीट सोमया यांच्यावर वेळोवेळी खरंतर आरोप झालेले आहेत त्यांनी जसे आरोप केलेले तशाच पद्धतीने त्यांच्यावर सुद्धा आरोप झाले की तुम्ही ज्यांच्यावर आरोप केले त्यांचं पुढे काय झालं अशा आशयाचे आरोप हे त्यांच्यावर सुद्धा झाले त्यामुळे या प्रत्येक प्रश्नावर जे किरीट सोमयांप्रती उद्भवतात त्या प्रत्येक प्रश्नावर आम्ही त्यांना बोलता केलेलं आहे आणि सोमयाने सुद्धा कुठलाही प्रश्न हा टाळलेला नाहीये प्रत्येक प्रश्नाला उत्तर दिलेला आहे त्यामुळे ती मुंबई चावडी तुम्ही नक्की बघा या पलीकडे जाऊन खरंतर आपल्याला दुसरी बातमी ठेवायची आहे म्हणजे आपण आता दुसऱ्या बातमीकडे वळूया आणि ती दुसरी बातमी असणार आहे ती म्हणजे की राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीर केलेल्या आपल्या दुसऱ्या यादीची नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार या पक्षाकडनं जी जाहीर झालेली दुसरी यादी आहे त्या संदर्भात आपल्याला आता माहिती जाणून घ्यायची आणि ती म्हणजे की आपल्याला कल्पना आहे की अगदी काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस ज्या जागेवर दावा करत होती त्याच जागेवर उद्धव ठाकरेने आपला उमेदवार सुद्धा जाहीर करून टाकला याच्यावरनं काँग्रेसने नाराजी व्यक्त केलेली होती तसंच काहीस हे आता इथे शरद पवार यांच्या सोबत सुद्धा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये ज्या जागेवरनं वाद सुरू होता त्याही जागेवर एक प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने आपला दावा केलेला आहे आपला उमेदवार सुद्धा उतरवलेला आहे बीडमधनं नुकतेच या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस न शरद पवार यांच्या नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षामध्ये आले त्या बजरंग सोनावणे यांना पंकजा मुंडे यांच्या विरोधात बीडमधनं उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे तर तेच भिवंडी ज्या जागेवर काँग्रेस सुद्धा दावा करत होती पण तिकडनं सुद्धा शरद पवार यांच्याकडनं बाळ्या मामा म्हणजे सुरेश म्हात्रे यांना उमेदवारी ही जाहीर करण्यात आलेली आहे काय अर्थ काढायचा याचं सर आपण कालच पाहिलेलं होतं काल सिल्वर ओकवर एक बैठक पार पडलेली आहे या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे नव्हते पण इतर महाविकास आघाडीचे नेते होते भिवंडीचा मध्ये म्हणजे आपण ज्याला म्हणतो की आता काय ज्याला म्हणतात की एकमताने हा निर्णय झालेला असावा की सांगलीवरनं वाद झालेत त्याचे वेगळे पडसाद उमटले पण किमान भिवंडीच्या वरनं तरी आपण आता ऍडजस्टमेंट करूया आणि ते एकमताने किंवा आपण म्हणतो की सहसंमतीने झालेला आहे की भिवंडी ही राष्ट्रवादीकडे जाईल की त्याच्यावर अजूनही काँग्रेसचा दावा असू शकतो आणि जे सांगलीच्या संदर्भात आपण पाहिलं की काँग्रेसचे नेते एका मागोमागे बोलायला लागले तशीच परिस्थिती भिवंडीच्या बाबतीत सुद्धा असू शकते असं की अजूनपर्यंत भिवंडीवर काँग्रेसच्या माँग फार काही प्रतिक्रिया आलेली नाही पण एक गोष्ट स्पष्ट आहे त्याच्यामध्ये की जेव्हा राष्ट्रवादीच्या आपण लक्षात आलं की ह्याच्यावरनं वाद मिटले नाही आणि वाद तेव्हाच मिटू शकला असता ज्यावेळेस काँग्रेस म्हणाली थी, असते ठीक आहे एक जागा तुम्ही घेऊन टाका टाकताची कारण राष्ट्रवादीला पूर्ण या पट्ट्यामध्ये एकही जागा त्यांच्याकडे नव्हती आणि त्याच्यामुळे कदाचित असं झालं असतं की काँग्रेसने जे ठरवलं असतं आणि ती जागा त्यांना सोडून दिली असती पण तसं झालेलं नाहीये तसं झालं नाहीये त्याच्यामुळे त्यांनी ठरवलं की जो मार्ग शिवसेनेने अवलंबला तोच मार्ग आपण सुद्धा अवलंबला पाहिजे आणि त्याच्यातनं कुठेतरी बाळाबामा मात्रेंचं नाव त्यांनी डिक्लेअर करून टाकलं आणि त्याच्या आधी ते संजय राऊतांना पण जाऊन भेटलेले होते आता मुद्दा याच्यामध्ये असा येतोय की एक आपल्याला फक्त एक गोष्ट बघायची की ज्या बातम्या मधल्या काळामध्ये येत होत्या की काँग्रेसने काँग्रेस सतत सांगायचा सा प्रयत्न करत होती की काँग्रेसच्या सूत्रांकडून ही गोष्ट निघत होती की आम्ही फ्रेंडली फाईट करू ज्या जागांवरती आमचं न एकता उमेदवार टाकले आता उत्तर पश्चिमचा प्रश्न तर संपला कारण किरीट स्वतः संजय निरुपम यांची पक्षात हकालपट्टी झाली त्यांनी सुद्धा सांगितलं की मी राजीनामा दिले त्यामुळे तो मुद्दा आता संपलेला आहे तिथे काँग्रेसचा आता दावाच राहिलेला नाहीये अजूनही उत्तर मध्य आणि उत्तर मुंबईचा प्रश्न अजूनही बाकी आहे तिकडे ना शिवसेनेने उमेदवार डिक्लेअर केलाय ना काँग्रेसने उमेदवार डिक्लेअर केलाय उद्धव ठाकरेंनी सांगून टाकलं की या दोन जागा त्यांच्या आहेत आणि त्यांना ठरवायचे त्यांनी जर नाही दिला उमेदवार तर आम्ही त्या ठिकाणी उमेदवार द्यायला तयार होत अशा पद्धतीची भूमिका त्यांनी त्याच्यामध्ये मांडलेली आपल्याला बघायला मिळते या पार्श्वभूमीवरती एक गोष्ट स्पष्ट झालेली आहे की महाविकास आघाडीतलं जागा वाटप आता संपलेलं आहे पूर्णपणे कॉन्ट्रोवर्शियल जागा ज्या होत्या त्याच्यावरती स्टँड क्लिअर झालेले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस हटणार नाही ही गोष्ट स्पष्ट झालेली आहे कारण नाहीतर त्यांनी अनाऊन्समेंट केली नसती आणि शिवसेना सांगलीत तर हटणार नाही ही ही गोष्ट त्याच्यामध्ये क्लिअर झालेली आहे फक्त बघायचं एवढंच आहे की याच्यामुळे महाविकास आघाडीमध्ये दोन जागांवरती महाविकास आघाडीतले पार्टनर एकमेकांच्या विरुद्ध निवडणुका लढवतायत का ही गोष्ट दिसतेय का आणि दुसरी तिसरी गोष्ट महत्वाची अशी की कदाचित सांगलीच्या बाबतीमध्ये था, उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या भूमिकेनंतर काँग्रेसला हे करणं अशक्य झालेलं होतं की आम्ही भिवंडीची जागा पण सोडतोय त्यामुळे शेवट बऱ्याचदा प्लेईंग टू द गॅलरी नावाची गोष्ट असते बऱ्याचदा आपापसामध्येही आप खूप चर्चा होत असते नेत्यांमध्ये की ठीक आहे आम्ही सुद्धा विरोध करत राहू पण तुम्ही डिक्लेअर करून टाका कारण आता आमच्या समर्थकांना आम्ही काय सांगणार अशा <coughs> पद्धतीचं सा काहीतरी अंडरस्टँडिंग झालंय का असा मला कधी कधी संशय येतो कारण जर एवढ्या प्रकारानंतर आपण बघितलं की यवतमाळ वाशिममध्ये आदित्य ठाकरे माणिकराव ठाकरे आणि रोहित पवार एकत्र फॉर्म भरायला गेलेले होते त्या ठिकाणी त्याचबरोबर आपल्याला म्हणजे आपल्या ह्याच्यामध्ये विदर्भामध्ये सुद्धा आपल्याला त्या पद्धतीची परिस्थिती दिसली जर एवढ्या सगळ्या आपण म्हणतो बॅड ब्लड भांडणं नाना पटोले निघून गेले वगैरे हे सगळं झाल्यानंतर सुद्धा जर ह्या गोष्टी झाल्या असतील तर ह्याचा अर्थ असा की त्यांचं त्याच्यामध्ये अंडरस्टँडिंग आहे का कुठे हा पण एक प्रश्न त्याच्यामध्ये निर्माण होतो मला वाटतं हेमंत पाटलांच्या बाबतीत पण साधारणतः कुठेतरी तसंच झालेलं असावं शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीमध्ये पण तरी सुद्धा अनुजा काँग्रेसला आपल्या कार्यकर्त्यांना समजवावं लागणार या बाबतीमध्ये की खालतून जर विरोध झाला तर की का आपल्याला या जागा सोडाव्या लागतात म्हणून hmm. विशाल पाटील ऐकतील अशी शक्यता मला वाटत नाही गेल्या वेळेस विशाल पाटील यांनी शेतकरी कामगार स्वाभिमानी शेतकरी पक्षाकडनं त्यांनी निवडणूक लढवलेली होती ती जागा काँग्रेसने सोडली होती यावेळेस शिवसेनेने त्यांना तो पण ऑप्शन ठेवला नाही की बाबा तुम्ही आमच्याकडे आम्ही तुम्हाला तिकीट देतो हा पण ऑप्शन विशाल पाटलांसाठी ठेवला नाही त्यांनी थेट कॅन्डिडेट डिक्लेअर करून टाकला तर त्याच्यामुळे काँग्रेससाठी परिस्थिती नक्की पण तरी सुद्धा काँग्रेसला सतरा जागा ऑलमोस्ट मिळालेल्या आहेत एकवीस जागा शिवसेना सतरा जागा काँग्रेस आणि दहा जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार हे डिस्ट्रीब्युशन आपल्याला दिसते काँग्रेसला सायझेबल सीट्स एवढ्यानंतर सुद्धा मिळालेल्या आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळतात पण तरी सुद्धा काँग्रेसला या बाबतीमध्ये आपला स्टँड क्लिअर करावा लागेल महाविकास आघाडी म्हणून समोर जाताना फ्रेंडली फाईट स्वरूपाचं जर झालं तर याचा अर्थ असा महाविकास आघाडीमध्ये फूट आहे कुठेतरी कार्यकर्त्यांमध्ये कुठेतरी भांडणं निर्माण होतील त्याच्यातनं आणि फक्त एका सीटवर मग ती फ्रेंडली फाईट राहत नाही त्याचे रिपर्केशन आजूबाजूच्या सीट्सवरती सुद्धा होतात कोल्हापूरमध्ये बघ शाहू महाराजांचं शिवसेनेचे कार्यकर्ते काम करतील का शिवसेनेचं तिकडचं संघटन काम करेल का हा एक प्रश्न त्याच्यामध्ये निर्माण होतो बाजूच्या मतदारसंघामध्ये ब बा राष्ट्रवादीचं काय होणार भिवंडी मतदारसंघामध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते काय करणार त्यामुळे या बाबतीमध्ये काहीतरी व्यवस्थित भूमिका काँग्रेस पक्षाला कुठेतरी घ्यावी लागेल ही गोष्ट त्याच्यावर स्पष्टपणे मला एक शेवटचा प्रश्न पण घ्यायचा आहे कारण की दोन उमेदवार जाहीर आपण संदर्भात सुद्धा बोललं पाहिजे फक्त तत्पूर्वी एक ओव्हरऑल सांगायचं झालं तर की राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्याकडनं आतापर्यंत एकूण सात उमेदवार जाहीर झालेले आहेत बारामतीमधनं सुप्रिया सुळे जाहीर झालेल्या आहेत त्याच्यानंतर वर्धामधनं अमर काळे दिंडोरीमधनं भास्कर भगरे त्याच्यानंतर शिरूरमधनं अर्थात अमोल कोल्हे दक्षिण अहमदनगरमधनं निलेश लंके आणि आज भिवंडीमधनं सुरेश आणि खर तर याच्या संदर्भात चर्चा सुरू आहे ती म्हणजे म्हणजे काही प्रमाणात ती चर्चा सुरू होती महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी आपला उमेदवार जाहीर केलेला नाहीये mm. साताऱ्यातनं ना श्रीनिवास पाटील जे विद्यमान खासदार आहेत ते लढण्यासाठी इच्छुक त्यांच्या त्यांच्या प्रकृतीच्या शिंदे संदर्भातली चर्चा होतीये गणपतराव देशमुख यांच्या नातवांसंदर्भातली चर्चा होते आज त्यांच्या भेटीगाठी सुद्धा झालेल्या आहेत पण त्याही पलीकडे जाऊन चर्चा होते ती म्हणजे पृथ्वीराज चव्हाण यांच्या संदर्भातली अशीही चर्चा सुरू होती की भिवंडीची जागा काँग्रेसचा दावा आहे ती काँग्रेस राष्ट्रवादीला सोडेल आणि साताऱ्याची जागा ज्याच्यावर जी राष्ट्रवादीकडे आहे ती काँग्रेसला सोडली जाऊ शकते कारण पृथ्वीराज चव्हाण यांनी हेही क्लिअर केलेलं आहे की ते लढायला तयार असतील जर सांगण्यात आलं तर पण ते काही राष्ट्रवादीच्या चिन्हावर लढणार नाही ते लढले तर हाताच्या चिन्हावर लढतील ही सुद्धा गोष्ट स्पष्ट करण्यात आलेली आहे त्यामुळे असं काही होईलच का असं सांगता येत नाही पण या संदर्भातली चर्चा मात्र सुरू होती या पलीकडे जाऊन जी सातवी उमेदवारी ही इंटरेस्टिंग असू कारण असं आहे की मुळात सातारा हे घड्याळ सातारा म्हणजे घड्याळ हे हे समीकरण एकोणीसशे नव्याण्णव पासून घटत आहे एकदम आणि यावेळेस तिकडे घड्याळही नाहीये म्हणजे ह्याच्याकडे कारण ती भारतीय जनता पार्टी लढणार आहे ती सीट ऑलमोस्ट म्हणजे उदयनराजे कदाचित तिकडनं भारतीय जनता पार्टीचे कॅन्डिडेट असू शकतात जर घड्याळच तिकडे नसेल तर मग काँग्रेस राष्ट्रवादीकडनं कुठल्याही चिन्हावरती तुम्ही लढलात तरी चालू शकता हा त्याच्यामध्ये मुद्दा येतो म्हणजे एक जनरल सर्व्हे मला सीएसडीएस चे एक सर्वे करतात त्यांच्याकडून ते मला सॅफोलॉजी सांगत होते की पासष्ट टक्के लोक कुठल्याही पक्षाला जे मतदान होतं जर शंभर मतदान झालं असेल तर त्यापैकी पासष्ट ते सत्तर लोक म्हणतात की आम्ही पक्षाला मतदान केलेलं आहे आणि पक्षाला मतदान केलेले जे लोक असतात त्यापैकी सुद्धा सायझेबल चंक जो एक असा असतो म्हणजे मेजॉरिटी नाही पण बऱ्यापैकी चंक एक असा असतो जो चिन्ह बघून मतदान करतो आता साताऱ्यामध्ये जर घड्याळ चिन्हाची सवय झालेली आणि घड्याळ चिन्ह तिकडे नसणार निवडणुकीमध्ये कारण जर सपोज राष्ट्रवादी शरदचंद्र पवारनी सुद्धा जर तिकडे निवडणूक लढवली तर ती तुतारी फुकणाऱ्या माणसाच्या चिन्हावरती लढवायला लागेल अशा परिस्थितीमध्ये मग पृथ्वीराज चव्हाणना दिली तर काय फरक पडतो hmm. हा विचार शरद पवार करू शकतील का कारण शेवटी पुढचं पुढे बघता येईल आत्ताची निवडणूक तर निघाली पाहिजे पाच वर्षानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचं काय होईल कशा पद्धतीने करायला लागेल ही गोष्ट नंतर बघता येईल पण तिथे भारतीय जनता पार्टी चॉईस आहे किंवा तिकडे तर जर अजित पवारांचा कॅन्डिडेट असतात तर कदाचित ही गोष्ट अजिबातच मान्य झाली नसती पण ज्या ज्यावेळेस भारतीय जनता आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा कॅन्डिडेट तिकडे नसणार साताऱ्यामध्ये त्यावेळेस कदाचित तू म्हणतेस त्या पद्धतीने विचार होऊ शकतो अजूनही होऊ शकतो कारण अजूनही साताऱ्याची जागा डिक्लेअर झालेली नाहीये दोन्ही बाजूने दोन्ही बाजूनी काँग्रेसने सुद्धा कुठली जागा डिक्लेअर केलेली नाहीये काँग्रेसने सुद्धा उमेदवार अजूनपर्यंत डिक्लेअर केलेले नाहीयेत त्यामुळे आपण वाट बघूया की हे त्या बाजूला जाऊ शकतं का तर या आजच्या सहा उमेदवार आणि सातवी उमेदवारी जी आहे ती बीडमधली आहे बीड संदर्भात विचारायचे कारण की बीडमधली जी ऑलरेडी जाहीर झालेली उमेदवारी आहे त्या एक महत्वाच्या नेत्या आहेत त्या म्हणजे भाजपच्या पंकजा मुंडे प्रीतम मुंडे यांचा पत्ता कट करून किंवा त्यांना बेसिकली बाजूला ठेवून आता पंकजा मुंडे यांना संधी देण्यात आलेली आहे लोकसभा निवडणुकीत बीडमधनं त्यांना भाजपने तिकीट दिलेलं आहे आता त्यांच्या विरोधामध्ये मधल्या काळामध्ये चर्चा सुरू होती ती म्हणजे ज्योती मेटेंची अगदी काल त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आणि मुंबईतच्या मुलाखतीमध्ये सुद्धा हे सांगितलं की शरद पवारांसोबत त्यांची चर्चा सुरू आहे आणि त्यांना सुद्धा निवडणूक ही लढवायची आहे आता ते अपक्ष लढणार का हे बघायला हवं पण शरद पवार यांनी मात्र बजरंग सोनावणे यांना संधी दिलेली आहे म्हणजे अजित पवार यांच्याकडनं जे शरद पवारांकडे परतलेले आहेत नुकतेच दोघेही जण बजरंग सोनावणे आणि निलेश लंके दोघांना सुद्धा लोकसभेच्या निघणात शरद पवारांनी संधी दिलेली आहे या बीडच्या लढतीकडे कसं पाहिजे बजरंग सोनावणे यांना यांना पंकजा मुंडे यांच्या विरोधामध्ये उतरवण्याचा कसा अर्थ काढायचा बायपुलर इलेक्शन होईल त्याच्यामध्ये आणि ज्योती मेटे सुद्धा आत्ताच पवारांना भेटून गेल्या एक दिवसापूर्वी आता ज्योती मेटे जर अपक्ष उभ्या राहिल्या तर कदाचित पंकजा मुंडेंसाठी म्हणजे काय म्हणतात चांगली ऑपॉर्च्युनिटी असू शकेल त्याच्यामध्ये पण बजरंग सोनावणे यांनी ज्या पद्धतीने सायझेबल मतं घेतली होती अर्थात यावेळेस धनंजय मुंडे त्यांच्याबरोबर अधिकृतरित्या नसतील कारण धनंजय मुंडेंचे ते अत्यंत जवळचे समर्थक मानले जातात आणि त्यांच्या लोकसभेच्या उमेदवारीच्या वेळेस धनंजय मुंडेंनी ऑलमोस्ट त्यांची जबाबदारी स्वीकारलेली होती साडेचार पाच लाख मत त्यांना साडेचार लाखापेक्षा जास्त मत त्यांना पडलेली होती इट्स अ सायझेबल वोट शेअर जर तसं असेल तर बजरंग सोनावणे मराठा समाजाची मतं खेचून घेतील का सगळ्यात जास्त इम्पॅक्ट जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा हिंसक इम्पॅक्ट हा आपल्याला बीडमध्ये बघायला मिळाला होता बीडमध्येच आपल्याला बघायला मिळाला होता की मराठा समाजातले जे एस्टॅब्लिश आमदार आहेत ज्याला आपण प्रस्थापित आमदार म्हणतो त्यांच्याच घरांवरती ऑफिसेसवरती हल्ला झालेला आपण बघितलेला होता जर अशी परिस्थिती असेल म्हणजे इव्हन खेरसागरांच्या पण घरावरती हल्ला झाला होता ती गोष्ट बरोबर आहे पण तरी सुद्धा टार्गेट ते होते त्यांचे हॉटेल्स काही लोकांची ओबीसी समाजातल्या प्रकाश सोळंकी सोळंके सॉरी क्षीरसागर होते त्यांच्या घरावरती हल्ला झालेला होता हे जर आपण बघितलं तर हे काय म्हणतात त्याला बायपुलर इलेक्शन होईल का हे आपल्याला बघितलं पाहिजे ज्याच्यामध्ये मतांचं कॉन्सल्टेशन दोन जातींमध्ये झालेलं आहे ओबीसी समाजातली वंजारी मतं आणि दुसऱ्या बाजूला मराठा मतं दृष्टीने ही निवडणूक जाते का मग त्याच्यामध्ये जर या आल्या ज्योती मेटे आल्या तर कदाचित त्याला ब्रेक लागू शकतो पण सुद्धा ज्योती मेटे यांनी प्रयत्न केलेला आपल्याला बघायला मिळतो त्या शरद पवारांना भेटलेल्या होत्या पण बजरंग सोनावणे हे आधी शरद पवारांबरोबर आले ते स्ट्रॉंग कॅन्डिडेट आहेत असं कुठेतरी त्यांना वाटतंय म्हणून त्यांनी त्या निवडणुकीत उतरवल्या असं असून सुद्धा पंकजा मुंडे आल्यामुळे त्या निवड ती निवडणूक आता मोठी झालेली आहे अशा परिस्थितीमध्ये बजरंग सोनावणे हे जायंट किलर म्हणून त्या पद्धतीने काम करतात ते जे बायपोलर इलेक्शन अजून त्या पद्धतीने खेचायचा प्रयत्न करतात त्या पद्धतीची स्टेटमेंट्स आणि आपल्याला पुढच्या येणाऱ्या काही दिवसांमध्ये कळेल कारण थर्ड फेरीमध्ये तिकडे निवडणूक आहे त्यामुळे अजून वेळ आहे तिकडे त्यामुळे प्रचार जसजसा पुढे जाईल त्यावेळेस आणि यावेळेस जरांगे पाटलांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की मी राजकीय भूमिका घेणार नाही आहे कोणाला पाडायचं काय करायचं हे मराठा समाजाने आपापलं बघून घ्यावं पण तरीसुद्धा इंटरनल फोर्सेस अशा पद्धतीने काम करत असतात ज्या लोकांनी तिकडे ज करून जाळपोळ वगैरे केली त्यांचं काहीतरी त्या बाबतीतलं राजकीय Uh, uh, जे मनुवरिंग आहे ते आपल्याला यावेळच्या निवडणुकीत सुद्धा बघायला मिळेल त्यामुळे बजरंग सोनावणे हा एक्सपेक्टेड अनयुज्युअल उमेदवार शरद पवार यांनी टाकले आणि आपण राष्ट्रवादी संदर्भात बोलतोय म्हणून की आजच राष्ट्रवादीच्या प्रकरणातली एक सुनावणी सुप्रीम कोर्टात झालेली आहे ज्याच्यामध्ये ती जी जाहिरात जी खरंतर सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने हिंदी मराठी आणि इंग्रजी या तिन्ही भाषांमध्ये प्रकाशित करायला सांगितलेली होती ऑडिओ व्हिज्युअल मोडमध्ये तीच जाहिरात खरंतर झाली सुद्धा होती एकोणीस मार्चला हा आदेश देण्यात आलेला होता चोवीस मार्चला तशी जाहिरात प्रकाशित करण्यात आली मात्र त्याच्यावर आक्षेप जो आहे तो शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला आणि यांनी कोर्टामध्ये पुन्हा धाव घेतली ज्याच्यावर आज सुनावणी झालेली आहे आणि कोर्टाने खरं तर अजित पवार यांना पुन्हा ती जाहिरात छापवायला सांगितलेली आहे काय त्यामागची कारणं आहेत याबद्दलचा सविस्तर व्हिडिओ कारण ते कोर्टामध्ये हिअरिंग झालेला आहे प्रॉपर त्याच्यामध्ये युक्तिवाद करण्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये कोर्टाचे आदेश देण्यात आलेले आहेत आणि त्याचा निवडणुकीवर कसा परिणाम होऊ शकतो या सगळ्या संदर्भातली सविस्तर चर्चा तुम्ही मुंबईत युट्यूब चॅनलवर जर गेलात तर लाईव्ह सेक्शन मध्ये तुम्हाला पाहता येणार आहे दिवसभरात घडलेल्या महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यासमोर ठेवलेल्या आहेतच पण पुन्हा एकदा जाता जाता आठवण ती म्हणजे की मुंबई तक चावडी या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये भाजपचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांची एक्सक्लुझिव्ह मुलाखत झालेली आहे निवडणुकीत खरं तर त्यांना यावेळेला संधी देण्यात आलेली नाहीये पुन्हा एकदा दोन हजार एकोणीसला सुद्धा त्यांचं तिकीट कट झालं पण त्यावेळेला उद्धव ठाकरे यांच्या अटीनुसार ते तिकीट कट झालं असं म्हटलं जात होतं आता तर काय उद्धव ठाकरे हे नाही आहेत खरं तर शिवसेना भाजपासोबत त्यामुळे आता त्यांचं तिकीट का कट झालेलं असावं काय त्याच्यामागची कारणं असतील त्याच्यावर किरीट सोमया यांचं काय मत आहे आता ते शांत राहणार तिकीट मिळालं नाही म्हणून की पुन्हा काही वेगळा अजेंडा घेऊन समोर येणार हे सगळं आपल्याला पाहायचं आहे पण या सगळ्या संदर्भात किरीट सोमया यांची ही मुलाखत पाहायला विसरू नका आणि किरीट सोमया यांच्या संदर्भामध्ये खरंतर गेल्या दोन अडीच वर्षांमध्ये किंवा गेल्या पाच वर्षांमध्ये जे जे प्रश्न महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहेत ते सगळे प्रश्न आम्ही त्यांना विचारलेले आहेत त्यामुळे ही मुलाखत तुम्ही मुंबईत त्याच्या युट्यूब चॅनलवर लाईव्ह सेक्शनमध्ये पाहू शकता यासोबतच लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घडणारी प्रत्येक घडामोड पाण्यासाठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका फेसबुक ट्विटरवर सुद्धा तुम्ही आम्हाला फॉलो करू शकता सोबतच डॉट इन ही आमची वेबसाईट आहे त्याला सुद्धा नक्की भेट द्या हे लाईव्ह पाहिलं त्याबद्दल धन्यवाद